अशा प्रकारे फोटो एडिटिंग आज आपण काइनमास्टर ॲपमध्ये करणार आहोत. काइनमास्टर ॲप ओपन केल्यानंतर प्लसवरती क्लिक करून 1:1 रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅलरीतून बॅकग्राउंड सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर इमेजवरती क्लिक करून इक्वलवरती क्लिक करून इमेज अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. इमेज व्यवस्थित सेट केल्यानंतर ओके करायचे आहे. त्यानंतर लेयरवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आहे आणि तुमचे बॅकग्राउंड रिमूव्ह केलेला फोटो गॅलरीतून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बॅकग्राउंड कसे रिमूव्ह करायचे ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यानंतर फोटो अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करून लेयरवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर विंग PNG सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यानंतर 3 डॉट्सवरती क्लिक करून सेंड टू बॅक करायचे आहे आणि विंग हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करायचे आहे. त्यानंतर पुन्हा लेयरवरती क्लिक करून मिरावरती क्लिक करायचे आहे आणि क्राउन PNG सिलेक्ट करून घ्यायचा आहे. क्राउन हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करून बघू शकता आपला फोटो अशा प्रकारे झाला आहे. त्यानंतर लेयरवरती क्लिक करून विजिबिलिटी ऑन करायचे आहे. त्यानंतर स्क्वेअरवरती क्लिक करून सेव्ह अँड कॅप्चर करायचे आहे. आपला फोटो सेव्ह होईल.